नमस्कार मंडळी, माझं नाव ईशान आणि आज आपण तीन कॉन्सेप्ट बघणार आहोत. एक कॉन्सेप्ट आहे म्हणजे सेल्फ सर्विंग बायस आणि बाकीचे दोन कॉन्सेप्ट आहेत इंटरनल ॲट्रिब्युशन आणि एक्सटर्नल ॲट्रिब्युशन. आता खरं म्हणजे हे तर झाले सायकॉलॉजीमधले कॉन्सेप्ट, पण अनेकदा सायकॉलॉजी आणि मॅनेजमेंट दे गो हँड इन हँड. म्हणजे आपल्या खालची लोक असं का वागतायत किंवा आपला बॉस असं का वागतोय हे समजून घेण्यासाठी मॅनेजमेंटमध्ये सुद्धा काही काही सायकॉलॉजीचे कॉन्सेप्ट आवश्यक असतात. तर आपण सुरुवात करूया इंटरनल ॲट्रिब्युशन आणि एक्सटर्नल ॲट्रिब्युशन म्हणजे काय. इंटरनल ॲट्रिब्युशन म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे, सगळा दोष आपला. एक्सटर्नल ॲट्रिब्युशन म्हणजे सगळा दोष दुसऱ्यांचा. एक छोटंसं उदाहरण घेऊया. जर का एका विद्यार्थ्याला कमी मार्क मिळाले आणि जर का तो विद्यार्थी म्हणाला की मार्क कमी मिळण्यामागचं कारण मीच आहे, मी अभ्यास पुरेसा नाही केला, मी कॉलेजचे लेक्चर बंक केले, गणित कमी सॉल्व्ह केली, कमी सोडवली, त्याच्यामुळे मला कमी मार्क आले, तर हा विद्यार्थी इंटरनल ॲट्रिब्युशन वापरतो, म्हणजे दोष स्वतःवर घेतो. हाच विद्यार्थी जर का असं म्हणाला किंवा म्हणाली विद्यार्थी की कमी मार्क मिळण्यामागे माझी काही चूक नाही, लेक्चररच खराब शिकवतात, कोचिंग क्लासमध्ये शिकवतच नाहीत नीट, लेक्चरर वेळेवर येतच नाहीत, घरी आई वडील सतत मोठ्यांदे टी व्ही लावून असतात, सतत फोनवर असतात, भाऊ सतत व्हिडिओ गेम खेळत असतो, वातावरणच चांगलं नव्हतं अभ्यासाचं, म्हणून मार्क कमी मिळाले, तर तेव्हा आपण म्हणू ही व्यक्ती एक्सटर्नल ॲट्रिब्युशन वापरते, म्हणजे दोष त्यांचा नाही तर दोष बाकी लोकांचा. आता ह्या दोन्ही कॉन्सेप्टला आपण एकत्र केलं तर एक अजून नवीन कॉन्सेप्ट बनतो, तो म्हणजे सेल्फ सर्विंग बायस. सेल्फ सर्विंग बायस म्हणजे खूप सोपी गोष्ट आहे. जेव्हा चांगली गोष्ट होते ती आपल्यामुळे आणि जेव्हा वाईट गोष्ट होते ती दुसऱ्यांमुळे. याचं छान उदाहरण आहे 2005-2006 भारताचं क्रिकेटमध्ये जरा प्रदर्शन खराब चाललेलं होतं आणि तेव्हा कोच होते आपले ग्रेग चॅपल. त्यांनी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये म्हटलं की भारताचा परफॉर्मन्स खराब चाललाय माझ्या कोचिंगमुळे नाही, तर तो कॅप्टनच चांगला नाही आहे आणि क्रिकेट टीम फक्त एन्डॉर्समेंट्स आणि ॲडव्हर्टाईजमेंट्समध्ये बिझी आहेत, सतत पार्टी करत असतात, खेळण्याकडे त्यांचं लक्षच नाही आहे. म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये वाईट सिच्युएशन चाललेली होती, भारत मॅचेस हरत होता आणि तेव्हा कोचनी सांगितलं की चूक टीमची, माझी चूक काही नाही, त्याला म्हणतात सेल्फ सर्विंग बायस. त्या उलट एक दोनदा भारत ज्या मॅच जिंकला सुद्धा तेव्हा ग्रेग चॅपलनी परत इंटरव्ह्यूजमध्ये काय म्हटलं, माझं कोचिंग एवढं छान आहे, एवढं परफेक्ट आहे, स्ट्रिक्ट आहे, मी स्पेशल ऑस्ट्रेलियामधल्या मेथड्स वापरतो म्हणून जिंकता येत ते, नाहीतर हे कसले जिंकले असते. आता परत हे झालं सेल्फ सर्विंग बायस. म्हणजे काय, जेव्हा चांगली गोष्ट होते ती माझ्यामुळे, वाईट गोष्ट होत होती तेव्हा दुसऱ्यांमुळे. तर ह्या पद्धतीने हे तीन कॉन्सेप्ट आता मी एक्सप्लेन केलेले आहेत अगदी थोडक्यामध्ये. इंटरनल ॲट्रिब्युशन म्हणजे ज्या गोष्टी होतात आपल्यामुळे, एक्सटर्नल ॲट्रिब्युशन म्हणजे ज्या गोष्टी होतात त्या बाकीच्यांमुळे, आणि सेल्फ सर्विंग बायस म्हणजे चांगली गोष्ट माझ्यामुळे, वाईट गोष्ट बाकीच्यांमुळे. ओके, थँक्यू.